मुंबईतला एक परिसर सध्या खुलून दिसतोय. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा म्हणून इथल्या रहिवाशांनी पुढाकार घेतला आणि या परिसराचं रूपडच पालटलं. परळच्या भीमनगरमधलं हे बदललेलं चित्र. हा परिसर स्वच्छ तर झालाच, पण त्याही पुढे एक पाऊल टाकत हा परिसर देखणा करण्याचा निश्चय इथल्या रहिवाशांनी केला. त्याला साथ मिळाली ती मुंबईच्या ग्रीन हॅबिट या संस्थेची. मग इथले रहिवासी कामाला लागले आणि पाहता पाहता या परिसराचं रंगरूपडच पालटून गेलं. जुन्या मोडक्या वृक्षभिंतींवर आकर्षक चित्र रेखाटली गेली. त्यात पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा अशी जनजागृती करणारे संदेश सजले. अभिजित पांचाळ आहे, त्यांना घेऊन आलो, हे दाखवलं वगैरे, जी परिस्थिती बघितली त्याला आम्हाला सुधारणा करायची आहे, तर आम्ही काय करू शकतो, तो बोला असं असं आहे, असं असं करू शकतो. मग त्याच्याबद्दल मग आम्ही त्याच्यावर डिस्कशन केलं. असं तिथल्या बऱ्याच लोकांनी थोडं चांगला प्रतिसाद केला. त्याच्यापाई आमचा भीमनगरला थोडा रंगरूप चांगला वाटतो आहे बघण्यासारखाच. खालनं पूर्वी असं होतं की बघण्यासारखी नव्हती परिस्थिती, पण आज असं आहे की खूप बरं वाटतं बघायला आमचं जे भीमनगर आहे ते. नुसता पर्यावरणाचा संदेश देऊन इथले रहिवासी शांत बसले नाहीत, तर ग्रीन हॅबिट संस्थेनं इथल्या मुलांना पक्ष्यांसाठी धान्य ठेवण्याची भांडी तयार करायला शिकवली आहे. इथल्या पहिल्या स्थानिक लोकांना एकत्र केलं, त्याच्याबद्दलची जनजागृती केली की स्वच्छता कशी राबवावी, काय कसं करावं, आणि नंतर मग पेंटिंग करून हे त्यांना आम्ही दाखवलं. जी सगळी संकल्पना सांगितली त्या लोकांना खूप आवडली, आणि आत्ताच्या मुवमेंटला जी मुलं जी एन्जॉय करत आहेत त्या गोष्टींमुळे करतो. भीमनगरमध्ये टाकाऊ पासून टिकाऊ आणि कलात्मक पद्धतीनं फर्निचर तयार करण्यात आलंय. सध्या मे महिन्याच्या सुट्टीत या रंगीबेरंगी खुर्च्यांवर वाचनकट्टा रंगतो. वाचनकट्ट्यावर रोज बाल गोपाळ हजेरीही लावतात. पक्षी बनवून मँगो म्हणजे हे झाड वगैरे आम्ही बनवलं. परत आम्ही इकडं खेळायला आम्हाला इकडं फार म्हणजे फार मजा आली, आणि इकडं आम्हाला लिहायला वाचायला सगळं जागा होती, परत खेळायलाही जागा होती. मला इकडं यायला इतकी मजा यायची, खूप म्हणजे फार मला सुंदर सगळं ग्रीन हॅबिटचं बघून सुंदर आणि फार आवडायचं. मनात आणलं तर तुम्ही राहता तो परिसर असा सुंदर होऊ शकतो, आणि तो असा देखणा झाला तर तिथे राहायलाही उत्साह येतो. भीमनगरमधल्या वस्तीमध्ये इथल्या नागरिकांनीच एकत्र येऊन भीमनगरला स्वच्छ सुंदर स्वरूप दिलं आहे. इथल्या भिंतींवर तुम्हाला वेगवेगळे चित्र आणि वेगवेगळा संदेश देणारे ही चित्र आपल्याला पाहायला मिळतील, आणि म्हणूनच ह्या भीमनगरच्या वस्तीतल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा आनंद मुंबईभर पसरावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. ग्रीन हॅबिटच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रकल्प आता सगळ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.